स्कोर उभा करायचा आणि त्यानंतर गोलंदाजी करताना समोरच्या टीमला गारद करायचं. या मॅचमध्ये ही रणनीती थोडीशी त्यांना बॅकफुटवर नेते. तीन चेंडू निर्धाव टाकलेले आहेत गोलंदाज महेंद्र धुळेनं. हा चेंडू फुलटा चेंडू फुटवरचा वापर केला आहे. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑन मिडान मधून मिडऑफ मध्ये जाऊन हा चेंडू अडवतो. एक सिंगल रन मिळते. या सिंगल रन स्वतःच खातं खोललेलं आहे तर प्रवीणनं. प्रवीण पोचतो एक वर. अजूनही प्रफुल्ल मोकलनं आपलं खातं खोललेलं नाही. त्याच्या वाट्याला एकही चेंडू आला नाही. हा चेंडू त्याच्या वाट्याला येतोय. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन झालंय बघा संतोष. लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन म्हणजे गोलंदाजाला पण डोकेदुखी, क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकांनाही डोकेदुखी. वारंवार पोझिशन्स हलवाव्या लागतात त्या कर्णधाराला. हा चेंडू शॉर्ट पिच क्षेत्ररक्षकानं सुंदर क्षेत्ररक्षण केलेलं आहे. लॉंग ऑन मध्ये अफलातून क्षेत्ररक्षण. मात्र दोन धावा धावून पूर्ण करतात फलंदाज. या दोन धावानं प्रफुल्ल मोकल पोचतोय तो वैयक्तिक दोन या धावसंख्येवर आणि संघाला म्हणजे पारगाव टीमला नेऊन ठेवलेलं आहे ते तीनच्या घरामध्ये. एक बाद तीन बाद झालेला फलंदाज कुणाल तारेकर. आज सुरी गवसलं नाही. कोणीतरी म्हणालं की अजून खातं पण त्यानं तीन मॅच मध्ये खोलता आलेलं नाही. मात्र बाकीचे त्यांचे जे पठ्ठे आहेत बाकीचे जे खेळाडू आहेत त्यांनी आपली भूमिका चोख बजावलेली आहे आणि क्वार्टर फायनल पर्यंत येऊन ठेपलेले आहेत ते जोहिली विरुद्ध. रनअप जास्त आहे. सर्कलच्या बाहेरून धावत येतोय महेंद्र धुळे. कसलेला मुरब्बी असा हा खेळाडू आहे. ऑलराऊंडर भूमिका त्यानं आतापर्यंत अदा केलेली आहे. मॅच विनिंग प्लेअर आहे खरं तर त्यांचा जोवेलीचा हा महेंद्र धुळे. बॅट चिकडा घेऊन चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. सफलता मिळते आणि फलंदाज बाद होतोय तो प्रफुल्ल मोकल. आपण पाहतोय आणि या मॅचचं वैशिष्ट्य बघा संतोष चौधरी. आपण बऱ्याचशा मैदानावर गेलेले आहोत. आठ टॉवर असतात किंवा दहा टॉवर असतात. या मैदानावर आपल्याला अकरा टॉवर बघायला मिळतात कारण स्वतःच्या मंगेशच्या स्वतःच्या मॅचेस आहेत. त्यामुळे उजेड बघा मैदानावर एकदम लख असा प्रकाश पडलेला आहे. क्लिअर कट बॉल सगळ्या खेळाडूंना दिसतोय. गोलंदाजालाही तेवढा चांगला दिसतोय. फलंदाजाला पण चांगला बॉल हा साईड होतोय. त्यामुळे स्कोअर पण इथे 50-60 50-60 स्कोअर आपण इथे पाहिलेला आहे चार चार षटकांमध्ये. हा तर सामना आता तीन षटकांचा आहे. आत्तापर्यंत तरी जोवेली संघाच्या गोलंदाजांनी आपले दमखम दाखवलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा येत आहेत त्या तीन. फुलटा चेंडू लॉंग ऑन मध्ये मारलाय. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. फुलटा चेंडू होता लॉंग ऑन सीमारेषे पलीकडे दाडला विवेकचा हा चेंडू. शॉर्ट पिच चेंडू विवेकचा लॉंग ऑन मध्ये स्टेजवर मारला जातोय आणि या चेंडूवर मिळत आहेत त्या सहा धावा. धुळेनं पहिलं षटक टाकलेलं फक्त तीन धावा. मात्र आता या दोन चेंडू मध्ये विवेकच्या दहा धावा कुठून गाडलेल्या. त्याचं सगळं श्रेय जातोय ते प्रवीणला. वन डाऊन पोझिशनला आला प्रवीण. कॅप्टन आहे कर्णधार आहे आणि कॅप्टन इनिंग या मैदानावर साकारतोय तो प्रवीण. हो तो टेन पडलाय. धोबी पछाड करून ठेवलेला आहे गोलंदाजाचा. पॅरल मारलेला मार्क स्टाईल षटकार.
ब्रायन मोकल हावी झालेला आहे. दोन षटकार आणि एक चौकार त्यानं ठोकलेलं, यूटर्न दिलं बघा या मॅचला. सुरुवातीला असं वाटलेलं पारगाव संघ पहिल्या षटकामध्ये बॅकफुटवर जातोय की काय, निर्णय जो आहे त्यांचा तो निर्णय चुकीचा आहे की काय, परंतु नाही नक्कीच. टिके माळी क्रिकेट हा अनिश्चित भरलेला खेळ आहे. आपण म्हणतो की म्हणूनच या क्रिकेटची आवड वाढतच चाललेली आहे, कधीच कमी होत नाही. आपल्याला वाटतं आता क्रिकेट झालंय, महिलांचा क्रिकेट, प्रीमियर लीग, गावाची लीग, तालुक्याची लीग, परंतु तरीही क्रिकेटची आवड कमी होत नाही. याचं कारण हेच आहे, पहिल्या षटकामध्ये तीन आल्या मलाही वाटलं की 15-20 धावे होतात की नाही पारगाव संघाच्या, परंतु जो प्रवीण मोकल कर्णधार आहे आणि कर्णधाराला साजेशी खेळी मैदानामध्ये खेळतोय, कारण समोरचा संघ घातक आहे. जोहली संघ पण कमी नाहीये, कारण मगाचपासून आपण त्यांचे दोन मॅच बघितलेले आहेत, चांगला खेळ त्यांनी केलेला आहे. अशा वेळी त्यांच्या जोहली संघासमोर तीन षटकांमध्ये किमान 35-40 तरी धावा कराव्याच लागतील पारगाव संघानं, आणि हे कर्णधारानं ओळखलं आणि कर्णधाराला साजेशी अशी खेळी मैदानामध्ये करतोय तो प्रवीण मोकल. करेक्ट, आपण अगदी रास्त म्हणालेला. जसं विराट कोहली कर्णधार असायचा, तर वन डाऊनची पोझिशन ही जबाबदारीची आहे. विकेट पण नाही टाकायच्या, धावा पण आल्या पाहिजेत, या दुहेरी भूमिकेमध्ये वागावं लागतं. आणि लिलया ही पेललेली आहे भूमिका प्रवीणनं. हो, हा चेंडू स्लोअर डिलिव्हरी, फ्लाईट दिली चेंडूला, त्यामुळे टायमिंग बरोबर जुळलं नाही. या चेंडूवर मिळते ती लेग बाईटची एक धाव. या धावेनं 20 धावांवर पोचलेला आहे तो पारगाव. 20 अजूनही या षटकातील दोन चेंडू शिल्लक आहे, तीन षटकांचा सामना आहे, म्हणजे अजूनही 8 चेंडू शिल्लक. विवेकचा हा चेंडू फास्ट टाकलाय आणि हा ही चेंडू जातोय लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार, येतोय चौकार. दोन बाद 24 अशी अवस्था झालेली आहे आतापर्यंत तरी पारगाव संघाची सुस्थितीमध्ये. बाउंड्री आहे इथे चेक केलेली आहे आणि हा चेंडू आलाय षटकार वाटत, सीमारेषा पार स्टेज वर मारलेला प्रवीण मोकल ब्रँडेड भूषण ने मारला षटकार. जेवढं जेवढं चांगलं देता येईल ना तेवढं तेवढं सगळं चांगलं चांगलं इथे या ट्रॉफीमध्ये आपल्याला पाहायला मिळते, ते या सगळ्या त्यांच्या टीमवर्क कडून. शेवटचं मला असं वाटतं आता षटक शिल्लक असेल. दोन षटकं संपलेली आहेत, पहिल्या षटकामध्ये धावा आल्या तीन, दुसऱ्या षटकामध्ये 27 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि एकट्या मला असं वाटतं प्रवीण मोकल न त्यातल्या मॅक्झिमम धावा कुठून काढलेल्या आहेत. त्याच्या साथीला भूषण पाटील हा होता. हो, परत पुन्हा खेळाडू कक्षाच्या दिशेनं हा षटकार मारतोय तो फलंदाज प्रवीण मोकल. पहिल्या षटकामध्ये असलेलं जे साधं म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट होता त्याला रंगीत
करून टाकलेलं आहे या पारगावच्या या दोन धुरंधरांनी, प्रवीण आणि भूषण या जोडीनं. हा स्लोअर डिलिव्हरी अशा गोलंदाजीची खरं तर गरज आहे ती झोवेली संघाला. खूप लांबून आलेला हा संघ आहे झोवेली. बदलापूर ठाणे जिल्ह्यातून आलेला हा संघ आणि रायगडच्या या मातीतला पारगाव पनवेल तालुक्यातील संघ, या दोन जिल्ह्यांतील या दोन टीम दरम्यान एक घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळते, बॅटल पाहायला मिळतंय ते या जांबरूकच्या मैदानावर. हो स्लोअर डिलिव्हरी, थोडासा चेंडूला टन पण दिलेला आहे कल्पेशनं. कल्पकता दाखवतोय तो कल्पेश. आतापर्यंत तीन चेंडू टाकलेत. पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार बसला. बऱ्याच वेळेला होतं काय, पहिल्या चेंडूवर षटकाराचा मार बसल्यानंतर बाकीच्या चेंडूंवर पण फटके बसतात, परंतु इथे तसं नाही झालं. कमबॅक केलेलं आहे गोलंदाज कल्पेशनं. त्याला माहिती आहे की विवेकनं 27 धावा दिल्यात, आता मला त्याची भर काढावी लागणार आहे आणि ती भर काढण्याचा प्रयत्न, ती पोकळी झालेली आहे ती भरण्याचा प्रयत्न कल्पेश करतोय. तीन चेंडू संपले शेवटच्या षटकातील चौथा चेंडू आणि स्पिनर आहे, फिरकीपट्टू आहे, बघा जादुई फिरकी गोलंदाजी करतोय. मात्र या जादुई फिरकी गोलंदाजीला सडेतोड उत्तर देतोय तो फलंदाज प्रवीण मोकल. उतुंग असा षटकार मारतोय तो प्रवीण. बेचाळीस धावा झालेल्या आहेत, 42 धावांचा उच्चांक गाठण्याचा प्रयत्न सुरू आहे तो पारगाव संघाकडून. आणि दोन चेंडू मला असं वाटतं शेवटचे शिल्लक आहेत. पहिल्या चेंडूवर शेवटच्या कल्पेशच्या षटकातील षटकार, त्यानंतर दोन डॉट आणि आत्ताच्या चौथ्या चेंडूवर षटकार लावण्यात आला आहे. दोन चेंडू शिल्लक आहेत, 42 रन झालेले आहेत, 42 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत त्या पारगावच्या झोवेली विरुद्ध. आई चेंडू ऑफस्पिन पद्धतीचा टाकला, पॅरलल स्ट्रोक मारलाय, चेंडू जातो सीमा पार चौकार. शेवटचा एक चेंडू शिल्लक, 50 क्रॉस करेल का पारगाव, आणि तो प्रयत्न सुरू आहे. हातामध्ये जातोय, दोन धावा धावून पूर्ण केलेल्या आहेत या दोन. तिसरीसाठी प्रयत्न सुरू आहे आणि रनआउट. दोन धावांनी 48 रन झालेले आहेत त्या पारगाव संघाच्या जिंकण्यासाठी. 49 49 धावा